आजच्या आपल्या लेक्चरमध्ये जेंडर सेन्सिटायझेशन क्रेडिट कोर्समध्ये माननीय प्राध्यापक डॉक्टर शशिकांत माळोदे सर लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया याबाबत आपले विचार मांडणार आहेत. मी थोडक्यात सरांचा परिचय करून देतो. सर केटेचे महाविद्यालय इथे समाजशास्त्र विभागात अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट या वर्गांना शिकवतात. सरांनी सोशल कम्युनिटी सर्वे निगाटा युनिव्हर्सिटी इन जपान यामध्ये सर्वेचं काम केलेलं आहे. तसेच फील्ड इन्व्हेस्टिगेटर म्हणून 6 दिवस त्र्यंबकेश्वर येथे सरांनी काम केलेलं आहे. सस्टेनेबल ग्राउंड वॉटर गव्हर्नन्स ॲग्रिकल्चर अँड पॉवर्टी इन गोदावरी रिव्हर गोदावरी नदीच्या संदर्भात सरांनी काम केलेलं आहे. नंतर बसिन युनिव्हर्सिटी ऑफ न्यू दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ 42 दिवसाचं फील्ड सुपरवायझर म्हणून सरांनी नाशिक जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. शॉर्ट टर्म कोर्स आणि ट्रेनिंग कोर्सेस सरांनी केलेले आहेत. 6 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स सरांनी केलेला आहे. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग विथ बेअरफूट रिसर्च मेथड ऑर्गनाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी केटीएचएम कॉलेजने ऑर्गनाइज केलेल्या या शॉर्ट टर्म मध्ये सरांचा सहभाग होता. नंतर 3 दिवसाचा डेटा अनालिसिस युझिंग SPSS सॉफ्टवेअर याचा कोर्स कॉलेजमध्ये सरांनी केलेला आहे. नंतर 3 दिवसाचा टीचर्स इनरिचमेंट प्रोग्राम ऑन इंग्लिश फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस केटीएचएम कॉलेजच्या इंग्लिश डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या कोर्समध्ये सरांनी भाग घेतलेला आहे. नंतर 3 दिवसाचा ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट कोर्स हाऊ टू राईट रिसर्च पेपर इन स्कोप्स जर्नल ऑर्गनाइज बाय GH रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च खापरखेडा नागपूर यांनी आयोजित केलेला कोर्स सरांनी केलेला आहे. सर FY SY TY BA पेपर सेटिंगचं काम करतात. एक्झामिनर म्हणून सर काम करतात. तसंच इग्नूचंही एक्झामिनर म्हणून सर काम करतात. मुक्त विद्यापीठाचं काउन्सिलरचं काम BA आणि MA सर काम बघतात. नंतर अखिल भारतीय मराठी समाजशास्त्र परिषदेचे सर लाईव्ह मेंबर आहेत. सरांचा अभ्यास खूप चांगला आहे. जवळपास 10 ते 12 वर्षाचा सरांचा अनुभव आहे. मी माननीय माळोदे सरांना विनंती करतो त्यांनी लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया याबाबतचे आपले विचार मांडावेत. माननीय माळोदे सर. धन्यवाद सर. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री बिंदू माधवराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर लीना पांढरे मॅडम व जेंडर सेन्सिटायझेशन या शॉर्ट टर्म कोर्सचे समन्वयक डॉक्टर विनोद निर्भवणे सर यांनी आजच्या व्याख्यानासाठी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि आजचा जो चर्चेचा विषय आहे व्याख्यानाचा विषय आहे त्याकडे बोलतो. आजच्या विषयाचं नाव आहे लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया. मित्रांनो, काल तुम्ही शिंदे सरांच्या लेक्चरमध्ये लिंग आणि लिंगभाव या दोन संकल्पना समजावून घेतल्या. परंतु आपल्या या शॉर्ट टर्म कोर्सचं नाव जेंडर सेन्सिटायझेशन असल्यामुळे पुन्हा एकदा आपण लिंगभाव संकल्पना समजावून घेऊया. लिंगभाव ही जी संकल्पना आहे ती समाजशास्त्रामध्ये मध्यवर्ती संकल्पना म्हणून अभ्यासली जाते. कारण ज्याप्रमाणे आपण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता बघतो त्यावेळेस ही असमानता का निर्माण होते, कशा प्रकारे निर्माण होते, त्याचा अभ्यास करण्यासाठी
सामाजिक विचारवंतांनी लिंगभाव ही संकल्पना अभ्यासल्याचं आपल्याला दिसून येतं. आता लिंगभाव म्हणजे काय, तो कशा प्रकारे समाजात निर्माण केला जातो, अशा कोणत्या प्रक्रिया आहेत ज्याच्या माध्यमातून हा लिंगभाव समाजामध्ये निर्माण केला जातो, हा भेद अधोरेखित केला जातो. असं म्हटलं जातं की लिंगभाव हा सांस्कृतिक असून तो मनुष्य निर्मित आहे. लिंगभाव हा सामाजिक सांस्कृतिक असतो, म्हणजेच काय तर तो भूमिका, गुण, वर्तन प्रकार, जबड्या इत्यादीच्या माध्यमातून स्त्रियांचं वर्तन कशा प्रकारचं असायला हवं अथवा पुरुषांचं वर्तन कशा प्रकारचं असायला हवं याची जाणीव आपल्याला करून देत असते. आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला लिंगभावाची जाणीव ही वडीलधारी मंडळी, त्याचप्रमाणे आपले समन्वयक मित्र यांच्या माध्यमातून करून दिली जात असते. आणि लिंगभाव ही जी संकल्पना आहे ती रुजवण्याचं कार्य हे आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये पार पाडलं जात असतं. लिंगभाव हा काही जैविक नाही, या प्रकारे स्त्री आणि पुरुष हे जैविकदृष्ट्या भिन्न असतात. तर मुद्दाम होऊन समाजाच्या संस्कृतीप्रमाणे लिंगभाव हा जोपासला जात असतो. आणि म्हणूनच आपल्याला प्रगत देश अथवा विकसनशील देश अथवा अविकसित देश यामध्ये लिंगभावाच्या संकल्पना या वेगवेगळ्या असल्याचं सहजपणे दिसून येतं. आणि आपण म्हणतो ना की लिंगभावामध्ये लहानपणी मुलगा आहे की मुलगी आहे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा अगदी लहान मुलांचे खेळण्याचे प्रकार अथवा खेळण्याचे वस्तू या देखील वेगळ्या असल्याचं सहजपणे दिसून येतं. म्हणजे मुलगा असेल तर तो क्रिकेट खेळतो, बॉल वगैरे खेळतो अथवा ग्राउंडवर खेळले जाणारे खेळ जे काही असतात त्यामध्ये तो सहभागी होतो. मुलगी असेल तर साहजिकच त्यांचे खेळण्याचे प्रकार हे देखील वेगळे असल्याचं आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल बावलीचे खेळ अथवा जे घराच्या आसपास असतात अथवा घरात खेळले जातात अशा प्रकारचे खेळ हे मुलींसाठी खेळले जातात अथवा त्यांच्यासाठी भेटवस्तू देखील अशाच प्रकारच्या दिल्या जातात. म्हणूनच अगदी कपडे असतील, ड्रेस वेअरिंग अथवा आपण म्हणूया की वेशभूषा आणि विशेषभूषा ही देखील आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष त्यांचं वर्तन, त्यांच्या जबाबदाऱ्या त्या कशाप्रकारे वेगळ्या असतील याची जाणीव करून दिली जात असते. आणि हा जो भेद मानवनिर्मित केला जात असतो स्त्री आणि पुरुष यांच्या बाबतचा, तर त्यालाच लिंगभाव असं म्हटलं जात असतं. आणि मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे की लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया. आता लिंगभाव ही जी संकल्पना आहे त्याचं आणि असंघटित क्षेत्राचं जे काही जोडले पण आहे ते आपण आजच्या या चर्चेमध्ये बघूया. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला संघटित आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय याची जाणीव करून घ्यावी लागेल. आपण जेव्हा बी ए करत असतो त्या बी एच्या थर्ड इयरला जो जनरलचा पेपर असतो त्यामध्ये वर्क अँड सोसायटी असा एक पेपर असतो, अथवा काही ठिकाणी सोसायटी अँड क्राईम असा एक पेपर असतो. ते झाल्यानंतर जेव्हा आपण बी ए पास होऊन एम एच्या वर्गात जातो तेव्हा सेकंड सेमिस्टरला ग्लोबलायझेशन अँड लेबर इन इंडिया या नावाचा एक पेपर असतो. तोही झाल्यानंतर पुन्हा थर्ड सेमिस्टरसाठी एम एच्या वर्गात सेकंड इयरला सोशिओलॉजी ऑफ जेंडर या नावाचा एक पेपर असतो. म्हणजे समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून अशा प्रकारे आपण लिंगभाव ही जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या पातळीवर अभ्यासत असतो आणि त्यातून या संकल्पनेबाबतचं ज्ञान आपलं आणखीनच वृद्धिंगत होत असतं. तेव्हा संघटित क्षेत्र म्हणजे काय अथवा असंघटित क्षेत्र हे कशाच म्हटलं जातं हे आपण सुरुवातीला बघूया. आपल्याला माहीत आहे की
ज्या क्षेत्रामध्ये रोजगाराचा अस्थायी अथवा एकदा परमानंट झालं की व्यक्तीला मिळणारे सुविधा अथवा लाभ हे सर्व प्रकारचं त्या कंपनीमार्फत अथवा त्या ऑफिसमार्फत पुरवण्यात येत असतात. आणि एकदा का व्यक्तीच्या नोकरीवर जॉईन झाली अथवा परमानंट झाली तर हे लाभ तिला रिटायरमेंटपर्यंत मिळत असतात. संघटित क्षेत्रामध्ये व्यक्तीला या नोकरीबरोबरच सामाजिक सुरक्षितता अथवा करमणुकीच्या सोयीसुविधा, आरोग्यविषयक सुविधा, प्रवासाची साधनं हे देखील सहज उपलब्ध होत असतात. आणि याचं जर प्रमाण बघितलं तर आपण असं म्हणूया की जे लोक संघटित आहे अथवा त्यांची संघटना स्थापन झालेली असते अशा संघटित क्षेत्राचं प्रमाण हे फक्त 6-7% आहे. तर असंघटित क्षेत्र जे काही असतं ते अगदी अशा विरुद्ध असतं जिथे कुठल्याही प्रकारचं ना रोजगाराच्या संधीचा सतत रोजगार मिळेल याची अपेक्षा नसते अथवा या सोयीसुविधा आहेत कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या अथवा आरोग्यविषयक सोयीसुविधा, करमणुकीच्या सुविधा, जनगणनाच्या साधनाच्या सोयीसुविधा कुठल्याही प्रकारची हमी यांना नसते या असंघटित क्षेत्रामध्ये. मात्र याचं प्रमाण जवळपास 93% इतकं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की संघटित होण्याची लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये अनेक फायदे असतात. फायदे का? तर संघटनेच्या ताकदीतून विषमता, अन्याय, शोषण याविरुद्ध सहजच आवाज हा उठवता येतो. कामाच्या दृष्टीने असणाऱ्या सुविधा, सुरक्षाविषयक बाबी, आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सोयी, कायदेशीर अधिकार सोबतच आर्थिक फायदे देखील मिळवता येत असतात. आणि अशा प्रकारे एकदा संघटित क्षेत्रामध्ये तिचं स्थान नोकरीमध्ये कायम झालं तर त्याला दर्जा देखील प्रतिष्ठित असा मिळत असतो. हे झालं संघटित क्षेत्र. यालाच ऑर्गनाइज सेक्टर असं देखील म्हटलं जात असतं. दुसऱ्या भाषेत या क्षेत्राला फॉर्मल सेक्टर असं देखील म्हटलं जातं. फॉर्मल म्हणजे काय की ज्या उद्योग स्थापनेचं कामकाज हे निश्चित नियमांच्या सहाय्याने चालतं त्याला औपचारिक क्षेत्र असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्याला कायद्यांचा आधार असतो, नियमांचा आधार असतो आणि म्हणूनच कायद्यानुसार सेवा सुविधा, सेवा शर्ती, सुरक्षितता हे सर्व संघटित क्षेत्राला अथवा औपचारिक क्षेत्राला त्यात काम करणाऱ्या व्यक्तींना, कामगारांना सहज उपलब्ध होत असतं. मात्र याच्या विरोधी असणारं जे क्षेत्र आहे ते आहे असंघटित क्षेत्र. त्यालाच अनऑर्गनाइज सेक्टर असं देखील म्हटलं जात असतं अथवा इनफॉर्मल सेक्टर असा देखील शब्दप्रयोग बऱ्याचदा केला जात असतो. आणि मग या क्षेत्रामध्ये संघटित क्षेत्राप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या बाबी या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध होत नाही. या सर्व गोष्टीपासून हे कामगार वंचित राहतात. आणि म्हणूनच भारताच्या संदर्भात जर विचार करायचा ठरलं तर असंघटित क्षेत्रामध्ये जी कामगार शक्ती विभागली गेली आहे तिचं प्रमाण देखील जवळपास 93% आहे असं आपल्याला सहज दिसून येतं. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की 1990 पासून जी जागतिकरणाला सुरुवात झाली त्या जागतिकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा कल हा देखील वाढलेला दिसतो. म्हणजे ज्या काही नोकरी अथवा सेवा सुविधा या संघटित क्षेत्रात होता अथवा सरकारी आस्थापनेत होते जी उद्योग व्यवसाय ते देखील प्रायव्हेट सेक्टरमध्ये रूपांतरित होऊ लागले आणि यातून नोकरीची शाश्वतता ही देखील कमी होऊ लागली. आता असंघटित क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं तर थोडक्यात आपण जी काही जगाच्या पाठीवर आकडेवारी आहे तिचा देखील उल्लेख करूया. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन त्यांनी
2018 मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रमशक्तीची जागतिक सरासरी 60% अधिक आहे. यामध्ये आफ्रिकेची सरासरी सर्वाधिक म्हणजे 85.5% इतकी आहे. त्यानंतर अरब देशांची 68.2% इतकी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अमेरिकेची 40%, युरोप आणि आशियाची सर्वात कमी म्हणजे 25% इतकी सरासरी या श्रमशक्तीची असल्याचं दिसून येतं. आणि मग या अहवालानुसार जगभरात 93% असंघटित रोजगार हे विकसनशील देशामध्ये आहे असंही म्हटलं जातं. तेथे असंघटित श्रमशक्तीच्या बाबतीत भारताची जी परिस्थिती बघितली तर ती आफ्रिकेतील युगांडा या देशासारखी आहे. युगांडामध्ये श्रमशक्तीचा 94% हिस्सा हा असंघटित क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. बघाची जेव्हा आपण श्रमशक्तीचा विचार करतो की लोक कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगार मिळवतात आणि आपला उदरनिर्वाह करतात तर तेव्हा आपल्या सहज असं लक्षात येतं की जागतिक पातळीवरील असंघटित क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये कार्यशक्ती जी आहे वर्क फोर्स ही गुंतलेली सहजपणे दिसून येते. आता आपण बघूया की असंघटित कामगार कोणास म्हटलं जातं. कष्टाच्या जीवनातील समस्या असून देखील असंघटित क्षेत्रातील कामगार हे भारताच्या अथवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आणि मग शेती उद्योग आणि एकूणच सर्व आर्थिक क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान हे मोठे आहे. आता या संदर्भात 1995 मध्ये नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक रिपोर्टनुसार देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी सुमारे 65% उत्पन्न हे असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून प्रसिद्ध झाला होता. आणि त्यानुसार असंघटित कामगार कोणाला म्हणायचं ही संकल्पना काय आहे तर बघा असंघटित कामगार ही संकल्पना स्पष्ट करताना ती चार प्रकारे वापरली जाते. पहिला प्रकार आहे कामाच्या ठिकाणी असणारी कामगार संख्या 10% कमी. म्हणजे ज्या उद्योग व्यवसायामध्ये 10% कमी कामगार काम करतात त्या उद्योग क्षेत्राला असंघटित उद्योग क्षेत्र अथवा उद्योग व्यवसाय असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये रोजगाराचे अथवा कामाचे विस्कळीत अथवा अनियमित स्वरूप. म्हणजे रोजगाराच्या स्वरूपानुसार दररोज काम उपलब्ध असेल असंही नाही अथवा ते कामकाज केलं जातं ते ठराविक पद्धतीनेच होईल असं देखील यामध्ये निश्चितता नसते. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये कामगार असंघटित म्हणजे कामगारांची कुठल्याही प्रकारची संघटना तिथे नसते. आणि शेवटचा जो प्रकार आहे कामगार मालक संबंधाची अनिश्चितता म्हणजे या असंघटित क्षेत्रामध्ये अथवा असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आणि मालक यांचे जे काही संबंध असतात ते अनिश्चित स्वरूपाचे असतात. एक उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने जर तो उद्योग व्यवसाय स्थापन केला तर तो उद्योग व्यवसायामध्ये काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी काही लेबर भरती करतो तेव्हा कामगार कोण आहे आणि मालक कोण आहे यांचा परस्पर संबंध कधीही येत नाही. जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो मात्र या कामगारांकडून काम नियमितपणे करून घेत असतो. अशा प्रकारे असंघटित कामगार ही संकल्पना स्पष्ट केली जात असते. या संदर्भात पहिला जो राष्ट्रीय श्रम आयोग होता तो 1966-1979 या कालावधीत होता. त्याने असंघटित कामगार ही संकल्पना स्पष्ट करताना असे म्हटले की ज्यांना रोजगाराचे तात्पुरते स्वरूप अज्ञान आणि निरक्षरता व्यवसाय किंवा कामाचे विस्कळीत व लहान स्वरूप कामाच्या स्वरूपामुळे मालक वर्गाकडे एकवटलेल्या शक्ती अशासारख्या समस्यांमुळे
सामुदायिक उद्दिष्टे प्राप्त करण्यात अडचणी येतात व ते कामगार संघटित होऊ शकत नाही अशा कामगारांचा उल्लेख असंघटित कामगार म्हणून करता येईल. अशा प्रकारे पहिल्या राष्ट्रीय श्रम आयोगाने 1966 ते 1979 मध्ये ही व्याख्या दिली. बरोबर सुमारे 20 वर्षानंतर 1987 ते 1991 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण श्रम आयोगाने ही भारतातील ग्रामीण भागातील कामगारांच्या स्थितीशी समान असे निष्कर्ष काढले होते आणि त्यानुसार असंघटित कामगारांची ढोबळमानाने 4 प्रकारात वर्गीकरण केले जात असते. बघा ते कशा प्रकारे वर्गीकरण होतं हेही आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिला आहे व्यवसायानुसार. म्हणजे व्यवसायानुसार असंघटित क्षेत्रांमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालतं. त्यात आहे अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, मासेमारी करणारे, जनावरांचे संगोपन करणारे, विड्यांना लेबर लावणे, पॅकिंग करणे अशा स्वरूपाचे काम करणारे कामगार, शिवाय विडी व्यवसायातील कामगार, विणकाम करणारे, कारागीर, विटा व दगडखणीत काम करणारे, लाकडे कापण्याच्या मिलमध्ये काम करणारे इत्यादी हे व्यवसायानुसार प्रकार आपण पाडू शकतो. दुसरा आहे रोजगाराच्या स्वरूपानुसार. यामध्ये बांधील कामगार, वेठबिगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपाची कामे करणारे मजूर इत्यादींचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार. म्हणजे ही कामं आपत्तीग्रस्त स्वरूपाची असतात पण समाजासाठी आवश्यक असतात त्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यात बघा टाळी गोळा करणारे, सफाई कामगार, ओझी वाहणारे, हमाल, जनावरांच्या गाड्या हाकणारे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे त्यात आहे सेवा प्रकारातील कामगार. यामध्ये सुईणी म्हणजे याला जाई हा शब्द देखील वापरला जात असतो. आया असं देखील त्याला म्हटलं जात असतं. घरकाम करणारे, त्यानंतर आहे नाभी, त्यानंतर भाज्या व फळ विक्रेते आणि वर्तमानपत्र विक्रेते इत्यादींचा सेवा प्रकारामध्ये समावेश होतो. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर आणखीन 2 उपप्रकार आपल्याला पाडता येतात. एक आहे गावगाड्यातील कामगार. आता गावगाडा तुम्ही जर हे पुस्तक वाचलं असेल सीना अत्रे यांचं, त्यामध्ये गावगाडा कशा प्रकारचा असतो हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत स्पष्ट केलेलं आपल्याला सहज दिसून येतं. आणि भारत हा खेड्यांचा देश आहे असं म्हटलं जातं अथवा तो स्वयंपूर्ण आहे असंही म्हटलं जातं. का तर बहुसंख्य जनता ही खेड्यामध्ये वास्तव्य करते आणि भारतीय खेडी ही स्वयंपूर्ण होती असं म्हटलं जातं. म्हणूनच पूर्वीच्या गावगाड्यामध्ये बलुतेदारी पद्धती आणि कामाच्या विभागणीनुसार बहुतेक सर्वजण कोणत्या ना कोणत्या व्यवसायात काम करत असायचे आणि या प्रकारच्या व्यवसायातील काम करणाऱ्या लोकांची काही वैशिष्ट्ये देखील आपण नमूद करू शकतो. ते म्हणजे हे व्यवसाय जातीनुसार ठरलेले असतात अथवा त्यामुळे पिढ्यानपिढ्या ठराविक जातीचे लोक तेच व्यवसाय करीत असायचे. या अंतर्गत बलुतेदारी पद्धतीचे काही तोटे देखील होते. म्हणजे ठराविक काम अथवा उच्च दर्जाचं मानले जाणाऱ्या तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जातीचं काम हे उच्च दर्जाचं मानलं जात असायचं तर कनिष्ठ मानल्या गेलेल्या तत्कालीन समाज व्यवस्थेतील जातीचं कामकाज हे कनिष्ठ मानलं जात असायचं. आणि म्हणूनच बलुतेदारी पद्धतीमध्ये लोक, शेतकरी, शेतमजूर, गावची सेवा करणारे इत्यादी सर्वांचा समावेश हा भारतामध्ये होत होता असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण असंघटित क्षेत्र काय आहे कामगार कसे असतात हे देखील समजून घेतलं. त्यानंतर दुसरा जो प्रकार होता भारता संदर्भात परिस्थितीच्या रेट्याने नव्याने उदयास येणारा कामगार वर्ग. आता बघा जेव्हापासून इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं म्हणजे औद्योगिकरण सुरू झालं तेव्हापासून आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, कारखानदारी. हा सर मी काय म्हणतो, हॅलो. हा बोला. हा म्हटलं आपल्याला ना जे तुम्ही काही अभ्यास केला आहे असंघटित क्षेत्रातला असंघटित स्त्रियांच्या बाबतीतला ती
कोणत्या प्रकारची कामं करत होती आणि तुम्हाला काय त्यातनं दिसून आलं? हा टॉपिक म्हणजे 2 मिनिटात हे वाक्य संपल्यानंतर मी आपला जो विषय आहे असंघटित याकडे वळणार होतो. फक्त हा छोटा पॉइंट बाकी होता. चालेल चालेल. तो झाला की म्हणजे आपला जो मुद्दा आहे होतो याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून ही सर्व यादी अथवा थोडक्यात भारताच्या संदर्भात असंघटित क्षेत्र कसं आहे याची चर्चा आपण करत होतो. तर बघा, आधुनिकीकरण घडून आलं आणि याचा परिणाम असा झाला की शेती क्षेत्रामध्ये होणारं कामकाज इतक्या पुरतच मर्यादित न राहता इतरही सेवा प्रकार हे उदयास येऊ लागले. म्हणजे आपण म्हणतो की प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय सीमा क्षेत्र अशा प्रकारे कामकाज हे घडून येत असत आणि म्हणून आपण असंघटित क्षेत्र ज्याला म्हणतो की ज्यात खूप मोठ्या प्रमाणात श्रम शक्ती ही कार्यरत आहे तर ती 93% आहे असं आपण म्हणत असतो. मग आजचा जो आपला विषय आहे की लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया त्याकडे आपण आता बोलूया. बघा की लिंगभावाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की कोणती कामे पुरुषांनी करायची आणि कोणती कामे स्त्रियांनी करायची कारण याची रुजवणी अथवा पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये याची मुळं म्हटलं जातं स्त्री ही अबला आहे अथवा शिक्षण हे दुय्यम आहे पण याचं मूळ मात्र पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये आहे. पुरुषांचं वर्चस्व हे टिकून राहावं यासाठी मुद्दाम होऊन स्त्रियांना दुय्यम स्थानावर ढकललं जातं. आता परिस्थितीनुसार यामध्ये बदल होत ते आपल्याला सहजपणे दिसून येतात की या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. म्हणजे शास्त्रज्ञ अथवा वैज्ञानिक, विमान चालवणारे पायलट अथवा आपण म्हणूया की मेट्रो सिटीमध्ये चालणाऱ्या ट्रेन याची ड्रायव्हर अथवा असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया काम करत नाही. म्हणून आता या स्त्री आणि पुरुष यांच्या स्थानामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा होत असतो पण तरी देखील यामध्ये 2 प्रकार आपल्याला सहज दिसून येतात. त्या संदर्भात तुम्हाला सांगतो की स्त्रिया ज्यांनी शिक्षण घेतलं त्या स्त्रिया उद्योजक म्हणून काम करताना दिसून येतात. अगदी थोडक्यात मी त्यांची काही नावं सांगतो अथवा आपल्या जगाच्या पाठीवर जे काही शिकून सोडून अथवा साक्ष झालेले स्त्रिया कशा प्रकारे कामकाज करतात यावर देखील थोडक्यात चर्चा करू. बघा की भारताच्या तुलनेत युरोपीय राष्ट्रे अमेरिका, जपान, कोरिया, कॅनडा या प्रगत राष्ट्रातील महिला या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने कार्यरत आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या काम करतात. मात्र याचं कारण असं आहे की तेथील अर्थव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा आणि मिळणारी वागणूक किंवा शिक्षणाची संधी हे घटक देखील महत्वाचे जबाबदार त्यासाठी ठरत असतात. मग भारताचा जर विचार केला तर अशी काही समानता आपल्याला दिसून येत नाही. तरी देखील काही भारतीय महिला उद्योजक यांची नावं आपण घेऊ शकतो की ज्यांनी आज महिला उद्योजक म्हणून आपल्या क्षेत्रात एक चांगलं स्थान निर्माण केलं आहे. मला अगदी थोडक्यात सांगतो, इंदिरा मिया प्रेसिडेंट पेप्सी कंपनी, नैना लाल सिडवाणी जनरल मॅनेजर एसटी ग्रुप इंडिया, किरण मजुमदार जनरल मॅनेजर बायकॉन लिमिटेड, बिंदू जैन चेअरमन टाइम्स ग्रुप, चंदा कोचर सीईओ अँड मॅनेजिंग डायरेक्टर ICICI बँक, एकता कपूर सीईओ बालाजी टेलिकॉम. म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलं त्या स्त्रिया अशा प्रकारे आपल्या क्षेत्रामध्ये दिसून येत पण या विरुद्ध असणारी परिस्थितीही आपण नाकारू शकत नाही. जे वास्तव आहे ते कसं आहे बघा, ज्यांचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नसतं अथवा मध्येच शिक्षण ज्यांनी सोडलेलं असतं अशा स्त्रिया असंघटित क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतात. मग हे क्षेत्र कुठलं तर जिथे 10 पेक्षा कमी या कामकाज करतात अथवा कामगार कामकाज करतात असे लघु उद्योग अथवा छोटे छोटे उद्योग, घरगुती उद्योग यांचा समावेश देखील यामध्ये आपण करू शकतो. अथवा
सेवा प्रकारातील जे काही कामगार आहे यांचाही समावेश यामध्ये होऊ शकतो. अगदी सहजपणे आपल्या घराच्या आसपास कचरा वेचणाऱ्या स्त्रिया या देखील यामध्ये अंतर्भूत होत असतात असं आपल्याला सहजपणे दिसून येत असतं. म्हणजेच काय की जिथे कुठल्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची अथवा विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही अशा क्षेत्रात या स्त्रिया काम करताना दिसून येतात. साधं शेतीचं क्षेत्र जरी घेतलं तरी देखील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया त्याच्यासाठी काही खास प्रशिक्षणाची अथवा शिक्षणाची अट नसते. शेतीतील कामकाज करण्यासाठी या स्त्रियांना सहज रोजगार हा मिळत असतो. पण रोजच रोजगार मिळेल याची मात्र निश्चितता नसते. म्हणजेच काय तर असंघटित क्षेत्र जिथे स्त्रिया कामकाज करतात ते मात्र खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला सहजपणे दिसून येतात. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि त्या संदर्भात विद्यापीठांमध्ये अथवा संशोधन केंद्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेले आहे. त्यामध्ये मोलकरीन यांच्या संदर्भात बरेच अभ्यास झाले, परिचारिका म्हणजे सिस्टर यांच्या संदर्भात झाले, साफसफाई करणाऱ्या कर्मचारी महिला कर्मचारी यांच्या संदर्भात अभ्यास झाले आपल्याला दिसून येतं. अथवा शेतमजूर जे शेतीमधील कामे करतात विशेषतः महिला यांची देखील अभ्यास वेगवेगळ्या संशोधन केंद्रांमार्फत अथवा विद्यापीठांमध्ये हे अभ्यास झाल्याचं सहज आपल्याला दिसून येतं. परंतु अभ्यासाच्या माध्यमातून या परिस्थितीवर कशा प्रकारे उपाययोजना करता येतील अथवा स्त्रियांचे श्रम कशा प्रकारे त्यांचा स्थान अथवा दर्जा उचवण्यासाठी उपयुक्त ठरतील याबाबत या संशोधनाच्या माध्यमातून शिफारशी देखील केल्या जात असतात. तरी देखील हे वास्तव काही बदलत नाही, हे आपण सत्य नाकारू शकत नाही. म्हणजे सरकार तर योजना बनवतं पण या योजना या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत पोहोचत नाही असं देखील आपण म्हणू शकतो. तर बघा की स्त्री पुरुष असमानता ही असंघटित क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उदय असेल याचं देखील आपण एक उदाहरण घेऊया. मग हे क्षेत्र फक्त असंघटित नाही तर संघटित क्षेत्राचं देखील यात सत्य येतो की याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून अथवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सहज दिवशी बघत असतो. एक उदाहरण आहे वैमानिकाचं म्हणजे पायलटचं, जेथे पुरुष पायलट हा आपल्या को पायलट जे काही असतात महिला सहकारी त्यांना प्रवासी विमान चालवण्याची संधी देत का देत नाही तर तिथे जरी त्यांचं प्रशिक्षण झालं तरी पुरुषी मानसिकता अथवा पुरुष जबाबदार ठरते आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात येतं. त्यांना पायलट म्हणून विमान चालवण्यास देता येत तिथं महिला पायलटला हे एक उदाहरण झालं. त्यानंतर अगदी आपल्या परिचयाचं उदाहरण म्हणजे शेती क्षेत्रातील असतात ते शेती क्षेत्रात काम करतात शेतीचं कामकाज करण्यासाठी तर तिथे पुरुष आणि स्त्री जर एकच कामकाज करत असेल तर बऱ्याचदा त्या रोजगारामध्ये अथवा वेतनामध्ये देखील फरक हा केला जात असतो. म्हणजे पुरुषांचं असं म्हणणं असतं की आम्ही पुरुष मंडळी आम्हाला वेतन जास्त मिळावं तर स्त्रियांना म्हणतात की मी दादे माणूस आहे बाई माणूस नाही तर माझं वेतन हे इतकंच जास्त असते. अशा प्रकारे असंघटित क्षेत्रामध्ये देखील असमानता दिसून येत असते. आता समारोप होईल. आता एक मिनिट सर, सर माईक चालू आहे तुमचा निर्भोण सर. हा ऑडिओ सर चालू द्या कंटिन्यू. प्रकारे भारतीय अथवा आपण म्हटलं की जगाच्या पाठीवर जरी आपण विचार केला तर लिंगभावाच्या दृष्टिकोनातून जी काही असमानता आपल्याला प्रदर्शित होते त्यानुसार स्त्रियांचं कामकाज म्हणजे कशा प्रकारचं असतं तर जे कामकाज कुटुंबाच्या अंतर्गत घडतं त्यासाठी स्त्री सुलभ कामकाज त्याला म्हटलं जात असतं की हे काम स्त्रिया सहजपणे करू शकतात. मग याचा मला दे सर.
म्हटलं आपण प्रश्न उत्तर घेऊ नये मुलांकडनं काही प्रश्न किंवा त्यांना काय वाटतं असंघटित. ओके ओके म्हणजे चर्चा होईल. हो हो चर्चा होईल बरोबर आहे. मुलांना काही प्रश्न असतील आपल्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी माळोदी सरांना विचारावे. साक्षी अजून कोणी असेल त्यांनी सर्वांनी. सर असंघटित क्षेत्रामधील ज्या वुमन पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठी चॅलेंजेस काय ज्या त्या फेस करतात. बरं ठीक आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे. पहा की असंघटित क्षेत्र म्हटलं की त्यामध्ये मुद्दा येतो महत्वाचा कामाची अनिश्चितता. हे पहिला प्रमुख चॅलेंजेस अथवा आव्हान आपण त्याला म्हणू शकतो. कुठलाही असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसाय जर बघितला तर तो काही या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दररोज वेतन मिळवून देईल याची शाश्वती नसते. हे एक महत्वाचं आव्हान आहे. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर संघटित क्षेत्राप्रमाणे यांना आरोग्यविषयक सोयीसुविधा अथवा सामाजिक सुरक्षितता अथवा करमणुकीच्या साधनांची उपलब्धता या पायाभूत सुविधा देखील उपलब्ध होत नाही. अथवा असं म्हणूया आपण की जर या महिला कृषी क्षेत्रात काम करत असतील अथवा इतर ठिकाणी जर काम करत असतील तर तिथे ज्या आवश्यक बाबी आहेत काम करण्यासाठीच्या ज्या उद्योग व्यवस्थापना असतात त्या देखील मूलभूत सुविधा यांना उपलब्ध होत नाही. म्हणून हे देखील एक आव्हान आहे. शिवाय नेहमीच आपण म्हणतो की सामाजिक असुरक्षितता वाटणं हे देखील एक खूप मोठं आव्हान या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या यांना जाणवतं. म्हणजे तसं यादी जर बघितली तर बरेच आहे पण हे प्रमुख मुद्दे आपण सहज बघू शकतो की जे आपल्या सत्यास येतात आणि त्याबाबत वारंवार आपण त्याचा हिंसा गुण येतात मग त्या लैंगिक असो अथवा मानसिक असो वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सहज पोहोचत असतात. आणखी काही प्रश्न निर्भवने सर एक प्रश्न आहे सर विचारा. हा सर म्हटलं आपण जे काही असंघटित बाबत काम केलंय जो काही आपण डेटा कलेक्ट केलाय तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळालंय की जे नाशिक जिल्हा किंवा तालुक्यांचा जो अभ्यास केला आदिवासी स्त्रियांच्या बाबतीत काय प्रकर्षाने जे जाणून आलं की ते खूप गरजेचं होतं आणि जास्त महत्वाचं वाटलं. बघा माझा पीडीचा जो काही विषय होता तो होता नाशिक जिल्ह्यातील स्थलांतरित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास. आता आपल्या नाशिक जिल्ह्याचा जो काही आदिवासी बहुल भाग आहे त्या आदिवासी बहुल भागातील जे लोक उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करतात त्या स्थलांतरित कामगारांचा मी अभ्यास केला होता. आणि यात मला असं आढळून आलं की यामध्ये दोन्ही घटकांचा समावेश होता. स्त्री आणि पुरुष स्थलांतर करणारे होते की शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करतात. तर यांना या शेती क्षेत्रामध्ये काम करताना अनेक अशा असुविधांचा सामना करावा लागतो हे प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. म्हणजेच काय जिथे त्यांचं स्थलांतर घडून येतं शेतीच्या कामकाजासाठी मग ते कामकाज द्राक्षबागेचं असेल अथवा इतर पिकांचं जे असेल तिथे त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं तिथे उघड्यावर राहावं लागतं. बन म्हणजे प्रत्येक ठिकाणी मालक वर्गाकडून त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध केली जाईलच असंही नाही. नाशिकचा विचार जर केला तर आपल्याला 2 ते 3 मार्केट महत्वाची या संदर्भात दिसून येतात स्थलांतरित कामगारांची. एक आहे गिरणारे या गावचं उदाहरण आपण घेऊया की तिथे बाजार भरतो या कामगारांचा स्थलांतरित कामगारांचा. त्यांना पाठीवरचे कामगार असं देखील म्हटलं जात असतं. म्हणजे काय तर हे कामगार सकाळी सकाळी 10 वाजेपासून तिथे उभे राहतात पाट्यावरती गिरणारमध्ये आणि मग ज्या शेतकऱ्याला वाटतं तो तिथे जातो काम सांगतो आणि वेतन ठरवतो की तुम्हाला दिवसाचा असा रोज मिळेल. मग त्यांनी गाडीमध्ये बसायचं आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जायचं. पुन्हा संध्याकाळी सुट्टी झालं की त्यांना तिथे पुन्हा सोडून देण्यात येतं त्यांचा दिवसाचा रोज देऊन असं एक कामकाज दिसून येतं. पण मग जिथे स्थलांतर करतात अथवा कामातील सर्व प्रकारच्या सुविधा
उपलब्ध होतील असंही आपल्याला दिसून येत नाही. आणखी दुसरं क्षेत्र आहे पेट्रोड आपल्या नाशिकमध्ये, तिथे देखील अशाच प्रकारे स्थलांतरित कामगारांचा बाजार भरतो अथवा तिथंही लोक उभे राहतात रोजगार मिळण्यासाठी. त्यांना देखील शेतकरी अथवा आसपासची जी काही लोक आहेत त्यांना गरज आहे अशा कामगारांची त्यांना घेऊन जातात. पण ते स्थलांतरित कामगार असल्यामुळे जिथे घेऊन जातात तिथे बऱ्याचदा त्यांना उघड्यावरच राहावं लागतं जर कामकाज 4-5 दिवस चालणार असेल तर. आता द्राक्ष बागेचं काही कामकाज असतं फेब्रुवारी अथवा जानेवारीपासूनच द्राक्षाचा खुडा हा सुरू होत असतो आणि तो मार्च एप्रिल अथवा मे पर्यंत देखील चालत असतो, तेव्हा बऱ्याचदा ही कुटुंब स्थलांतरित झालेली त्या द्राक्ष बागेमध्येच राहत असतात. मग द्राक्ष बागेत राहण्यासाठी त्यांना निवारा उपलब्ध होतो ना आंघोळीची सोयीसुविधा ही उपलब्ध होते अथवा आपण म्हणतो की जी मूलभूत सुविधा पाहिजे त्या देखील त्यांना उपलब्ध होत नाही असंही आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. सर मला काही पॉइंट ऍड करायचे आहेत यार. सर जे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये ज्या पण काही वुमन्स आहेत ना तर त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनल राईट्स जे पण आहेत आता समजा आर्टिकल 14 मध्ये आपल्याला इक्वालिटी मध्ये असं सांगितलं की इट अलोज द स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन आणि आर्टिकल 23 मध्ये असं आहे की फंडामेंटल राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. हे जे काही जे राईट्स आहेत ना ते आपण अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या ज्या पण काही वुमन्स आहेत त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे आणि त्यांना स्किल ट्रेनिंग ह्या एक प्रोग्राम त्यांना म्हणजे दिला पाहिजे ज्यानुसार की ते अवेअर होतील की त्यांच्या बाबत जे पण काही अन्याय होत आहेत त्या अन्यायाला ते सामोरं जाणार नाही. आणि सर एक माझ्या असं निदर्शनास आलं की मॅटर्निटी लीव्ह नाही भेटत जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करतात ज्या स्त्रिया त्यांना मॅटर्निटी लीव्ह नाही भेटत जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये त्यांना भेटते जी की लीव्ह की अत्यंत गरजेची ज्याच्यामुळे अनऑर्गनाइज सेक्टर मधला जो जे पण काही स्त्रिया काम करत असतील त्यांना ती लीव्ह दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा जॉब ब्रेक होणार नाही त्यांना एम्प्लॉयमेंट त्यांना आयुष्यभर एम्प्लॉयमेंट राहील आणि ते दुसऱ्यांवर डिपेंड राहणार नाही. मला हे पॉइंट ऍड करायचे होते सर. जरी सरकारने योजना बनवल्या शासकीय योजना ज्या काही असतात कायदे बनवले महिलांच्या सुरक्षिततेसाठीचे बरोबर हे कायदेच मुळात या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत पोहोचत नाही अथवा त्यांना माहीत होत नाही की आपल्यासाठी अशा तरतुदी या कायद्याच्या माध्यमातून आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो अशा देखील तरतुदी आहे. म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता जी आपण म्हणतो ती मिळत नाही. म्हणजे कसं कामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्यासाठी वैद्यकीय सुविधा असतात बरोबर अथवा कामाच्या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता असायला हवी हा देखील एक बेसिक अथवा सूर्यप्रकाशाची मुबलकता उपलब्धता असायला हवी. शिवाय आपण असं म्हणतो की बाथरूम टॉयलेट या ज्या सुविधा असतात त्या देखील त्यांना उपलब्ध व्हायला हव्या. शिवाय कायद्यामध्ये अशी देखील तरतूद आहे की ज्या क्षेत्रामध्ये महिला 50% जास्त कामकाज करतात म्हणजे 50% जास्त स्त्रिया काम करत आहेत त्या उद्योग व्यवसायामध्ये तिथे पाळणाघरांची देखील तरतूद असावी. पण ह्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती तरतूद त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का तर त्यासाठी अज्ञान हे देखील एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे सरकारने कायदे तर चांगले बनवलेले आहे पण ते कायदे या स्त्रियांपर्यंत पोहोचत नाही हा देखील मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मळोदे सर एक प्रश्न आहे माझा की ह्या ज्या म्हणजे जे स्थलांतर करणाऱ्या ज्या काही महिला आहेत याच्यामध्ये जे काही असंघटित क्षेत्रामध्ये जे काही स्थलांतर होतं याच्यामध्ये लिंगभावाच्या दृष्टिकोनात आपण जर पाहिलं तर स्त्री आणि पुरुष यांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे स्थलांतरणामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये की पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही जो काही आता संशोधन जे केलेलं आहे तुमचं पीएचडीचं थीसिस तुम्ही बनवलेलं आहे असंघटित क्षेत्रावर तुम्ही पीएचडी केलेली आहे त्या संदर्भात एक थोडी माहिती मिळाली तर आपल्या विद्यार्थ्यांना पण आणि आम्हाला पण थोडस त्याच्यामध्ये अजून माहिती होईल. बरं अतिशय छान प्रश्न आहे सर. जेव्हा मी अभ्यास केला हा पीएचडीचा त्यामध्ये आदिवासी बहुल भागातील स्थलांतर करणाऱ्या कामगारांचा अभ्यास केला होता. मग मला असं आढळून आलं की दुर्गाना त्र्यंबकेश्वर कळवण या तालुक्यामधील ही जे काही स्थलांतरित कामगार आपल्याकडे येतात
संस्थेच्या कामकाजासाठी तर हंगामानुसार त्यांचं कामकाज चालतं हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. यामध्ये प्रामुख्याने पुरुषांचं प्रमाण स्थलांतरासाठी जास्त असतं. कारण बऱ्याचदा शेतीचे जे कामकाज आहे ते करण्यासाठी पुरुष अगोदर येतात आणि कामाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते बघतात. आणि सिजनेबल असतं ते आपण म्हणूया की शेतीचं कामकाज दोन प्रकारात चालतं. जसं द्राक्ष बघितलं आपण उदाहरण घेऊया, एक असते एप्रिल छाटणी आणि दुसरी असते ऑक्टोबर छाटणी. एप्रिल छाटणीमध्ये पूर्णतः खरड छाटणी केली जात असते आणि विशेषतः हे काम करण्यासाठी पुरुष मंडळी एक 12 ते 14 लोकांची टोळी बनवून येत असतात. आणि ही लोक काही एकाच ठिकाणची नसतात तर आसपासच्या पाड्यावरील देखील असल्याचं आपल्याला सहज दिसून येतं. आणि दुसरा जो हंगाम असतो ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होतो ज्याला आपण गोडेबार म्हणतो, तेव्हा मात्र ही लोक आपल्या कुटुंबासोबत येत असतात. तर हे कामकाज 3 ते 4 महिने सुरू असतं. तिथे मात्र महिलांचं प्रमाण देखील बऱ्यापैकी असल्याचं आपल्याला सहज दिसून येतं. हा माळते सर. हो सर. हॅलो. हा एक आपण दोन मिनिटात आपण समारोप करू. ओके. कारण झाली वेळ पण झाली आणि आता एक दुसरा एक प्रोग्राम विद्यापीठाचा. दोन मिनिटात आपण कोणाला काही विचारायचं अजून विद्यार्थ्यांना? सावळे सर काही प्रश्न विचारायचा आहे? नाही नाही प्रश्न नाही विचारायचा, छान झाली मांडणी. ओके सर. ओके सर माझा एक प्रश्न आहे. हा बोल सर. आपण म्हणजे गव्हर्नमेंटनी खूप सारी स्कीम्स काढल्या आहेत, जसं ई श्रम योजना जी गव्हर्नमेंटनी ऑगस्ट 2021 मध्ये काढली होती, किंवा प्रधानमंत्री श्रम योगी मनधन योजना या आहे, किंवा आम आदमी बीमा योजना आहे. तर मग ह्या योजनांचा कितपत फायदा ह्या अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये आतापर्यंत 2021 पासून ते 22 पर्यंत, म्हणजे हा जो एक वर्षाचा कालावधी, यामध्ये या स्कीम्समुळे किती फायदा झाला आहे अनऑर्गनाइज सेक्टर साठी? छान प्रश्न विचारला. तर मग आता असं आहे, तू 21 ते 22 असं वर्ष सांगितलं, पण हा जो कालावधी आहे जो कोरोना महामारीचा आहे असं आपण म्हणू शकतो, तो मार्च 2020 पासून सुरू झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला असं वास्तव दिसतं की जे असंघटित क्षेत्रातील रोजगार होते ते रोजगार नामशेष झाल्याचं वास्तव आपल्या समोर आहे असं आपण म्हणू शकतो. जवळपास 12 कोटी लोक जे काही स्थलांतरित झाले, म्हणजे मुंबईसारखं महानगर असेल अथवा जे काही औद्योगिक शहर असतं पुण्यासारखं असेल नाशिकसारखं क्षेत्र असेल, तर या क्षेत्रातून लोक आपल्या घरापर्यंत पायी गेले अथवा मिळेल त्या साधनाने गेले असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा सरकारने जरी या योजना राबवलेल्या असल्या पण त्या योजना मुळात असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचत नाही हे देखील वास्तव. इतकंच सर. मग या मागचं मेन रिझन इलिटरसी, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन हे असू शकतं का? हो ते आहे ना. एक तर काय आहे आपण असं म्हणूया की ज्ञानाचा अभाव हे एक महत्वाचं कारण असतं. मुळात असंघटित क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपल्याला स्किलफुल अथवा आपण म्हणूया की प्रशिक्षित असे कामगार लागतच नाही. बरोबर. कुठल्याही प्रकारचं कामकाज हे सहज असंघटित क्षेत्रामध्ये केलं जात असतं. अगदी आपण म्हणूया की 34 असेल 35 असेल तर ही स्त्रिया देखील अशा असंघटित क्षेत्रामध्ये कामकाज करत असतात. मी उदाहरण दिलं तुम्हाला साधा की घरामध्ये काम करणारा मोलकरी यांचं उदाहरण. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं वास्तव दिसलं की जी मोलकरीन या शहरी समाजामध्ये काम करत होती त्या कुटुंबासाठी, त्याच कुटुंबात लॉकडाऊनमुळे त्यांना येता आलं नाही आणि अशा मोलकरीच्या ज्या काही समस्या वाढल्या, ज्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत होतं अथवा काही वेतन मिळत होतं, तर तेही मिळू शकलं नाही. म्हणजे अनेक अशा समस्या आपण या उदाहरणादाखल घेऊ शकतो. उदरनिर्वाहाच्या बाबतीत यासाठी सोल्युशन म्हणजे गव्हर्नमेंट शुड बी ट्रान्सपरंट टू द पीपल अँड इट शुड बी अकाउंटेबल टू द पीपल. येस. त्यासाठी अवेअरनेस जनजागृती ही महत्वाची असते. आणि सरकारचा प्रयत्न करतं की रेडिओ असेल, म्हणजे जो अतिशय दुर्गम भागात जिथे रेंज आहे रेडिओ तिथपर्यंत देखील रेडिओच्या माध्यमातून प्रक्षेपण करत असतं. शिवाय टेलिव्हिजन
अथवा वेगवेगळ्या वेबसाईट यांच्या माध्यमातून आता सगळे क्षेत्रातील स्त्रिया यांचं प्रमाण बघितलं तरी बऱ्याचदा निरक्षर असतात अथवा कमी शिक्षण झालेले असतात. म्हणून त्यांना रोजगाराच्या स्वरूपाशिवाय अथवा त्या वेळेच्या नंतर अशा वेबसाईट वगैरे बघणं हे तर काही शक्यच नाही. बरोबर ना? त्यावर काय माहीत होईल इतकं अथवा त्यांचा सोबत जो कोणी साक्षर व्यक्ती अशा प्रकारच्या योजना आहेत या बाबतीत चर्चा करू शकेल तेव्हाच त्यांना या गोष्टी माहीत होतात, अन्यथा नाही. आणि मुद्दा तितकाच महत्वाचा ठरतो. ठीक आहे सर. म्हणजे जे अनऑर्गनाइज सेक्टर्स मधले जे वुमेन आहे पण म्हणजे ते यू मीन दॅट ते प्रायमरी एज्युकेशन पण घेत नाही. प्रायमरी होतं, सेकंडरी पण होतं बऱ्याचदा असं दिसतं, पण एकदा का शिक्षण सोडलं आणि त्यांना उदरनिर्वाहाचा हा एक महत्वाचा प्रश्न असतो. बरोबर की नाही? कुठल्याही मार्गाने आपला उदरनिर्वाह चरितार्थ व्यवस्थित चालू असावा यासाठी त्या नेहमी धडपड करत असतात. म्हणजे पॉवर्टी याच्या मागचं रिझन? हो. यु मीन पॉवर्टी इज द मेन रिझन फॉर दिस? हो. जर आपण बघितलं आपल्याला सर्व प्रकारच्या सोयी सुद्धा उपलब्ध असतील, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आपण उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेत असतो अथवा उच्च व्यवसाय स्वतःचा टाकू शकतो अथवा चालवू शकतो. पण जर घरात उदरनिर्वाह कसा चालवायचा याचाच मोठा प्रश्न असेल तर मात्र शिक्षणही दुरावलं जातं अथवा त्यामध्ये खंड पडतो आणि साहजिकच व्यक्ती वेळेल ते काम करण्यासाठी तयार होत असतो. निर्भवणी सर. हॅलो निर्भवणी सर. निर्भवणी सर. आवाज येतो? आवाज येतो. हो करा समोर सर. हो चालेल. आजच्या या लेक्चर मध्ये लिंगभाव आणि असंघटित क्षेत्रातील स्त्रिया अतिशय समर्पक आणि अतिशय चांगलं असं लेक्चर माळवदे सरांनी दिलेलं आहे. मी समाजशास्त्र विभाग महिला महाविद्यालय आणि कोटेचम समाजशास्त्र विभाग यांच्या वतीने सरांचं मनपूर्वक आभार मानतो. सरांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे. आताही सरांच्या लेक्चरला जवळपास 38 विद्यार्थी उपस्थित आहेत सर्व मिळून. निश्चितपणे काहीतरी यातनं असंघटित क्षेत्रातनं झालेला अभ्यास त्याला एक दिशा मिळू शकते, विद्यार्थ्यांनाही तो विषय कळेल. मी माननीय माळवदे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. लेक्चर संपलं असं मी प्राचार्यांच्या वतीने जाहीर करतो. उद्याच्या लेक्चरला 12 वाजता एक लेक्चर हरीश सदाणी मुंबईचे आहेत, त्यांच्या लेक्चरला उपस्थित राहायचे. त्यांचा विषय ही असाच आजच्या लेक्चर सारखाच आहे. थँक्यू माळदे सर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर.